शांत होऊ दे. माहेरी आल्यावर कुठल्याही लेकीला आनंदच होतो, तो आनंद मनात आहेच. आज आई बाबा असते तर निश्चित त्यांना खूप आनंद वाटला असता. एक नवीन सुरुवात परत तुमच्या माहेरपासून होत आहे असं म्हणता येईल. मला वाटतं मी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आणि या जन्मभूमीची लेख म्हणून कायमच या मातेशी जुळलेली होती, त्याच्यामुळे नवीन वेगळी सुरुवात अशी काही नाही आहे. कारण राजकारणातला जरी हा एक नवीन कार्यारंभ असेल तरी त्याला कायम सामाजिक कार्याची जोड राहणारच आहे, कारण तो माझा मूळ पिंड आहे. त्याच्यामुळे वेगळं काही करावं लागेल असं मला वाटत नाही, पण निश्चित एक वेगळी जबाबदारी पडणार आहे आणि ती यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सगळ्या आमच्या माहितीच्या नेत्यांच्या सहकार्याने आणि सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने समर्थपणे पेलल्या जाईल. नामांकन जो अर्ज आहे ते भरताला उपस्थित राहणार आहे. आमचे सगळे माहितीच्या माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे, खरं म्हणजे तुम्ही सगळे घरी आलात तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते, परंतु सगळ्या माहितीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच मी सगळ्या मीडियांसोबत बोलेल असाच माझा मानस होता, तो आत्ताही कायम आहे. त्याच्यामुळे बाकी सगळ्या वाईट किंवा जे काही विषय असतील आपण त्या ठिकाणी शिक्षण घेणारे राजश्री पाटील पाहिल्या, यवतमाळ खेळण्या बघणाऱ्या राजश्री पाटील पाहिल्या आणि आता महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री पाटील काय आवाहन माहेरच्या लोकांना करणार आहे? माहेरच्या लोकांना लेकीच्या मनातल्या सगळ्या भावना कळतात, मला वेगळं सांगायची गरज वाटेल असं वाटत नाही. तरी एक त्यांचं प्रेम त्यांचे आशीर्वाद लेकीच्या कायम पाठीशी राहतात. लेकीला माहेरी मागावं लागत नाही, माहेर कायम भरभरून लेकीला देतच असतं आणि निश्चित यावेळेस माझी ओटी माहेरच्या या सगळ्या आशीर्वादाने तुडुंब भरणार याचा नक्की खात्री आहे.